त्याच्यावरती जो आपले पक्षी बसतात गिधाड त्याच्यावरती मोठी झाडच पाहिजे त्यांना मोठे झाडाशिवाय जात नाहीत मोठे ते जंगल त्यांना मोठं असेल ना तिथे ते राहणार. झाडं वाचवा, पाणी वाचवा आणि आपलं जीवन वाचवा ही संकल्पना हे छोटंसं गाव जपतोय. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे मसला तालुक्यातील चिरगाव बागेचेवाडी या गावी. तर या गावी त्यांची वार्षिक सत्यनारायणची महापूजा आहे आणि विविध कार्यक्रम त्यांचे आयोजित आहेत. तर आपले या गावामध्ये सबस्क्रायबर्स आहेत राजेश बारे म्हणून, तर त्यांनी आज आपल्याला आमंत्रण केलं की आमच्या पूजेसाठी तीर्थप्रसाद घेण्यासाठी या पूजेला. तर या पूजेच्या निमित्तानं आपण त्यांच्या गावामध्ये पोहोचलो आहे. तर हा जो गाव आहे तो मसला तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. कच्चा रस्ता आहे सावरमधून आपण आलो आहे गावामध्ये. तर आता चाललो आहे गावामध्ये. माझ्यासोबत दिनेशसुद्धा आहे बघा. तर बरेच दिवसांनी आजसुद्धा दिनेश आपल्याला तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर बरेच दिवस झाले आम्ही व्हिडिओ करणार होतो, तो गावी आहे दोन दिवस सुट्टीवर आलेला दोन दिवस. तर सोबत आम्ही दोघेजण आलो आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सोबत राहा शेवटपर्यंत आणि ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत गावात चिरगाव बागेचेवाडीमध्ये. आणि गाव खूप सुंदर वाटते, छान असं गाव आहे. तर आता आपण गावात गेल्यानंतर आपण बघणार आहोत गाव कसं आहे ते. मंडळी आहे ती, इथे मंडळी जमले त्यांचं. तर चिरगाव बागेचेवाडी या गावामध्ये आपण पोहोचलो आहे आणि आपले जे सबस्क्रायबर्स आहेत राजेश वारे आपले, त्यांनी आपलं चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं आहे. हे आहेत राजेश वारे. नमस्कार. नमस्कार. तर तुमच्या गावात आम्ही आलो आहे आपल्या पाऊलवाट चॅनलच्या माध्यमातून. एक छोटासा व्हिडिओ आपल्या पाऊलवाट चॅनलवर आपण घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या या पूजेसाठी आणि जे जो वार्षिक जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पाऊलवाट या चॅनलकडून हार्दिक तुमच्या तुम्हाला शुभेच्छा या कार्यक्रमासाठी. मग तर हा एकंदरीत कार्यक्रम कसा तुम्ही साजरा करता आज? एकंदरीत आम्ही मुंबईकर ग्रामस्थ मंडळ सर्व मिळून आणि गावची सर्व मंडळ मिळून आम्ही श्री सत्यनारायणची महापूजा एक वार्षिक पूजा आम्ही दरवर्षी ठेवतो आणि त्याच्यामध्ये आमच्या विविध कार्यक्रम असतात. महिलांचे कार्यक्रम असतात, पुरुषांचे कार्यक्रम असतात. संध्याकाळी आमचे ऑर्केस्ट्रामध्ये गॅदरिंग असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये विविध डान्स असतात, लावणी डान्स असते, ग्रुप डान्स असतात. असे आमचे सर्व खूप आनंदात सर्व आहेत. आज सर्वांनी एक कलर साड्या पण केलेल्या आहेत. एक कलर केले, छान वाटते. तुमचा कलर आहे, ड्रेस खूप छान वाटते आपल्याला. कारण मुंबई आणि गाव मंडळाने एक ड्रेस केलाय, जसं पुरुषांनी केले तसं महिलांनी सुद्धा केले. सत्यनारायणच्या महापूजेप्रसंगी सगळी मुंबई आणि गावच्या ज्या महिला त्या एकत्र येतात आणि असे विविध कार्यक्रम साजरे करतात. तर त्यातलाच एक कार्यक्रम हा हळदी कुंकवाचा आहे. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आता साजरा होते, आपण बघूया. तर आपल्यासोबत चिरगाव बागेचेवाडी या गावचे ग्रामस्थ म्हणजे गाव आणि मुंबई मंडळ आता या समाजगटामध्ये उपस्थित आहेत.
ह्याच्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत ते मुंबईची सुद्धा आहेत आणि खास करून या कार्यक्रमासाठी ही लोक दरवर्षी मुंबईवरून गावी येतात. तर गावची ओढ प्रत्येकाला असतेच आणि त्या निमित्तानं का होईना गावचे कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मुंबईची मंडळी जी आहे ती आवर्जून गावी येते आणि गावी येऊन अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन गावच्या आनंदात सहभागी होऊन आपलासुद्धा आनंद लुटत असतात. तर हा जो खेळ आहे ना तो संगीत खुर्चीसारखा खेळ आहे. बांगडी असते ती बांगडी उजव्या हातात घालायची डाव्या हातात घालायची. पण जर का घालताना किंवा बांगडी हातात असताना जर का म्युझिक बंद झाली तर ती जी महिला असते ती बाद होते. तर असा हा खेळ आहे. थोडक्यात संगीत खुर्चीसारखाच हा खेळ आहे आणि खेळायला खूप मजा येते. महिला मंडळ सगळे एकत्र जमलेत आणि हा बांगडीचा खेळ ते खेळत आहेत. आपल्यालासुद्धा बघायला मजा आली. तर खेळ पुन्हा चालू होते आणि सगळ्या ज्या महिला आहेत तर त्या महिला या बांगडीच्या खेळासाठी इथे जमलेल्या आहेत आणि विविध खेळ असे ते खेळत असतात. खूप जबरदस्त वातावरण आहे महिला मंडळामध्ये आणि आनंदाचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते. तर हा जो माहोल असतो किंवा हा जो हे जे क्षण असतात ते गावातले खूप मजेशीर असतात किंवा आनंदाचे असतात. तर तो आनंद लुटण्यासाठी आज महिला मंडळ गाव आणि मुंबई आणि पुरुष मंडळसुद्धा आणि लहान बच्चे कंपनीसुद्धा इकडे जमलेली आहे. तर ही सगळी मंडळी खास करून मुंबईवरून गावी आलेली आहेत. काही लोक गावचे आहेत. तर हा जो पूजेचा जो दिवस आहे तो पूजेचा दिवस अशा पद्धतीने हे लोक साजरी करतात. तर बांगडीचा खेळ पुन्हा चालू होते. तर तो बांगडीचा खेळ आपण बघूया. दोन अडीच किलोमीटरचा रस्ता आहे पण कच्चा रस्ता आहे. आता तो काम रस्त्याचं काम चालू आहे. तर तो रस्ता लवकरात लवकर होईल अशी आपण ईश्वरजाने प्रार्थना करूया. कारण खूप असं स्ट्रगल करून यावं लागतं या गावाला. रस्ता खूप जिकरीचा आहे तसं बघायला गेलं तर तो. पण झाला तर खूप चांगला होणार आहे. तर झाल्यानंतर खूप चांगलं तुमच्या गावाला एक चांगली एक वैभव लागवेल असं म्हणायला हरकत नाही. कारण इतर लोक सुद्धा येतील तुमचं गाव बघण्यासाठी. विशेष काय इकडे या तुमच्या गावामध्ये विशेष काय? आमच्याकडं हा पूर्ण सर्व जंगल आहे. हा पर्यटन आहे म्हणजे गिधारांची वस्ती ही तर कम से कम 300 ते. आपल्याला 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 एक गोष्ट सांगायची आहे की हा चिरगाव गाव आहे. तर या गावामध्ये गिधाड संवर्धन हा केंद्र शासनाचा प्रोजेक्ट राबवला जातो. खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट राबवला जातो गिधाड संवर्धन. म्हणजे आज जर तुम्ही बघायला गेला तर गिधाड ही हा जो पक्षी आहे तर तो आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. पण या गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तो गिधाड संवर्धनाचा हा प्रोजेक्ट या गावामध्ये राबवला जातो आणि बरीचशी लोक ते तो प्रोजेक्ट बघण्यासाठी किंवा गिधाडांना गिधाड बघण्यासाठी खास करून बाहेरची लोक या गावामध्ये येतात. मी सुद्धा हां विविध म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट म्हणजे म्हणायला हरकत नाही. विविध देशातून लोक गिधाड बघण्यासाठी खास करून गिधाडांची जी प्रजाती आहे तर ती लोप पावली आहे किंवा ती संपुष्टात येत चालली. तर ती प्रजाती जी आहे ती इथे संवर्धन केली जाते आणि इथे या गावामध्ये तर इकडेच आहे का? हा जो आपण जंगल बघतोय पाठीमागे तर या जंगलामध्ये तो गिधाड संवर्धनाचा प्रोजेक्ट आहे. तोही थोडासा बघण्याचा प्रयत्न करू आपण. तर तो खूप मोठा म्हणजे ह्या गावाला तसं बघायला गेलं तर चांगला वैभव लाभलेला आहे. तर गिधाड संवर्धनासारखा प्रोजेक्ट या गावामध्ये आहे. तर खास करून सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की एवढा मोठा प्रोजेक्ट या गावामध्ये राबवला जातो. तर तोसुद्धा आपण वेळ भेटला तर नक्कीच बघू. आता आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहोत. तर कार्यक्रमाचा जो माहोल आहे तर तोसुद्धा बघण्याचा प्रयत्न करूया थोडासा. तर मित्रांनो ही व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपल्यासोबत राहा आणि या गावाची व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला आवडल्यास तुम्ही मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा. तर आपण जाऊया. या ज्या ताई आहेत त्या आता बाद झाल्यात. काय नाव? तृप्ती गुलगुले. मुंबईवरून खास आले त्या आणि या खेळामध्ये सहभागी झालेले. चालतंय ना?
या सुद्धा बाद झाल्यात. म्हणजे कच्चा रस्ता असताना सुद्धा या गावामध्ये अशी छान छान अशी घरं आपल्याला बघायला मिळत आहेत. हा बघा हा बघा हा बघा, एक समोर गिधाड आहे, गिधाड आहे. हां इथे एक आहे, हा हा काय हा बघा, या झाडावर एक आहे, अजून बरीचशीच गिधाड आहेत. हा त्या झाडावर बरीच आहेत, बरीच गिधाड आहेत. तर गिधाड संवर्धनाचं जे कार्य आहे तर ते या चिरगाव बागेची वाडी या गावात आहे. आणि ही गिधाडं आता तुम्हाला बघायला मिळत नाहीत कुठे, फक्त या गावामध्ये बघायला मिळतील तुम्हाला. आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आमच्या गावातसुद्धा भरपूर गिधाडं असायची, पण आता ती प्रजात जी आहे गिधाडांची तर ती नष्ट होत चालली आहे. आणि ते संवर्धनाचं काम हे गाव करतं किंवा ह्या गावातली मंडळी करतायत. तर ह्या गावामध्ये तो प्रोजेक्ट राबवला जातो शासनाचा आणि गिधाडं तुम्हाला इथेच बघायला मिळतील. आणि ही जी गिधाडं आहेत ना ती बघण्यासाठी अनेक देशातून लोक येतात, कारण ही जात बघायलाच कुठे मिळत नाही. त्याचं संगोपन न झाल्यामुळे ही जात आहे ती नष्ट होत चालली. तर तुम्हाला जर का गिधाडं बघायची असेल तर मसला तालुक्यातील चिरगाव बागेची वाडी या गावामध्ये नक्कीच या. हा जो पक्षी आहे खूप मोठा पक्षी असतो आणि कुणी बघितला नसेल आणि तुम्हाला जर का बघायचं असेल तर या गावामध्ये नक्की या. हे जे आपल्या सुशांत गुलगुले जे आहेत ते त्यांच्या इयत्ता 7वीपासून या गिधाड संवर्धनामध्ये सहभागी आहेत आणि लहानपणापासून या गिधाडांचं संवर्धन करतायत. तर असे अनेक जे गावातले लोक आहेत ते गिधाड संवर्धनासाठी झटत असतात, कारण बरेच दिवस गिधाड संवर्धनाचा व्हिडिओ करीन असं मला वाटत होतं, पण याच गावामध्ये हे मला माहीत नव्हतं. चिरगावमध्ये आहे नक्की माहिती होतं, पण चिरगाव बागेची वाडीमध्ये हे मला माहीत नव्हतं. हा जो प्रोजेक्ट आहे किंवा हा जो संवर्धनाचा हा भाग आहे हा जंगल भाग आहे, तर तो बघायची माझीसुद्धा इच्छा होती. तर हा जो पूर्ण जो एरिया आहे आपण बघताय मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत, तर कदाचित या झाडांवर सुद्धा गिधाड कुठेतरी बसलेले असणार आहेत, तर त्यांचे घरटेसुद्धा असतील. तर पुढे गेलो तर अजून बरेचसे गिधाड आपल्याला बघायला मिळतील. तर गुलगुली साहेब, आपण या गावामध्ये राहता, अनेक वर्ष तुम्ही लहान, तुमचं बालपण या गावामध्ये गेले, गिधाड संवर्धनासारख्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, तर या गावाविषयी थोडीशी माहिती सांगा की ह्या गावाचं भौगोलिक क्षेत्र कसं आहे किंवा पाण्यासंबंधी. आता गावात जंगलात हे गाव आहे, तर पाण्याची समस्या तुमची कशी भागली जाते याच्यातून किंवा समस्या कशी तुम्ही सोडवता? आणि आपल्या नदीमधून पाणी येतो, ते नदीला पाणी पाईप जाऊन जोडले ते पूर्ण गावापर्यंत पाणी होतं, त्याला काही लाईट लागत नाही, काहीच लागत नाही. डायरेक्ट नदीमध्ये आम्ही एक टाकी बांधली छोटीशी, त्याच्यामधून ते पाणी येतं डायरेक्ट आपल्या गावापर्यंत, पूर्ण पाणी त्याच्यामध्ये झाडं असल्यामुळे. म्हणजे एकंदरीत या गावाच्या आजूबाजूला पूर्ण जंगल एरिया आहे आणि मोठी मोठी झाडं आहेत. आणि जर का पाणी साठवायचं असेल तुम्हाला तर झाडं वाचवायला पाहिजे, झाडं. आणि या गावाने तेच काम केलं, झाडं वाचवलीत म्हणून तो पाणी त्यांच्या नदीमध्ये आज टिकून आहे. म्हणजे सगळीकडे जरी पाणी आटला तरी या जंगलामध्ये पाणी तुम्हाला त्या नदीमध्ये बघायला मिळेल. पाईप आहे, तर या पाईपाद्वारे यांच्या गावामध्ये हा पाणी येतो. म्हणजे हा पाणी आटत नाही तिथलं कधीच, ते सांगतात आपल्याला गुलगुले साहेब की पाणी कधीच आटत नाही पाण्यामुळेच. आणि झाडं आहेत म्हणून ते पाणी, झाड आहे म्हणून पाणी आहे, असं हे झाडं तोडली तर तुमचं पाणी राहणार नाही. झाडं वाचवा, पाणी वाचवा आणि आपलं जीवन वाचवा, ही संकल्पना हे छोटंसं गाव जपतोय. आणि खूप छान वाटलं या गावाला भेट देऊन. आणि मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे की ही जर का व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मित्रपरिवारांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा. अजून पुढे बरेच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानिमित्तानं बऱ्याचशा गोष्टी गुलगुली साहेबांनी आपल्याला सांगितले. तर असा हा वातावरण आहे. आपण आजूबाजूला बघतोय मोठी मोठी झाडंसुद्धा या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतील.
मोठे झाडाशिवाय जात नाहीत जात नाहीत ते मोठे ते जंगल त्यांना मोठा असेल ना तिथे ते राहणार हां मग त्यांना जागा पण अशी लागते की त्यांना प्लेन जागा लागते प्लेन जागा विमान कसं होतं उडताना उडतो तसे ते उडतात उडतात असे असे जातात आणि पुढे उडतात पुढे उडतात तर आता आपण चाललोय गिधाड संवर्धनासाठी एक टॉवर बनवलाय म्हणजे जे पर्यटक येतात गिधाड संवर्धन हा जो प्रोजेक्ट बघण्यासाठी किंवा गिधाडांना बघण्यासाठी तर त्यांना बघण्यासाठी एक उंच टॉवर बांधलाय तर तो टॉवर बघण्यासाठी आपण जरा जंगलात चाललोय असा जंगलाचा रस्ता आहे तो जंगलाच्या रस्त्यातून ह्या गावाच्या बाजूलाच आहे ते त्या टॉवरपाशी आपण आलोय तर त्या टॉवरवरती आपण जाणार आहोत गिधाड आपल्याला बघायला मिळतील तिथून या जंगलामध्ये ना जसे गिधाड आहेत तसे विविध पक्षी अजून सुद्धा आहेत तर एक कुठला गेला हो हॉर्नबिल गेला केकाटा बोलतो आपल्या याच्यामध्ये केकाटा बोलतो केकाटा गावटी बाजूला केकाटा बोलतो ती चोच असते त्याची पिवळ्या कलरची चोच असते केकाटा बोलतो आपण का आणि हॉर्नबिल हॉर्नबिल तेच नाव असेल हॉर्नबिल ह्या टॉवरवर उभं राहून वरती चढून गिधाड आपल्याला बघता येतात तर आपण ह्या टॉवरवर आता जाणार आहोत छान अशा चांगल्या प्रोजेक्टला आपण आज भेट दिली एक दिवसापासूनची जी इच्छा होती या प्रोजेक्टला भेट देण्याची तर आज ती पूर्ण झाली काय फरक पडत नाही ते पण ते वाढत आपलं मोठी झाडं गेली मोठी झाडे जास्त मोठी झाडं होती हे राटीमध्ये दोन चार ठिकाणी देवाचं मंदिर आहे छोटे छोटे देव आहेत देवराट म्हणून प्रसिद्ध आहे देवराट म्हणून प्रसिद्ध जागृत देवस्थान आमचं एक मंदिर आहे वरती मंदिर आहे तर तिकडे आपलं जागृत देवस्थान आहे आमचं तिकडे आमचं मंदिर म्हणजे जंगलामध्येच आहे जंगलामध्ये तर परिसर बघा ह्या आजूबाजूचा आपण ह्या टॉवरवरून हा जो आपला जो जंगलाचा परिसर आहे तर तो जंगलाचा परिसर आपण बघतोय मोठी मोठी झाडं आहेत आंब्याची आणि इतर आज महाप्रसाद होता आणि महाप्रसादीच्या निमित्तानं आज जेवणसुद्धा बनवण्याचं काम चालू आहे तर इकडे चुले पेटवलेत बघा गावचं जेवण कसं होतं चुल्यावर गावचं जेवण होतं गावी मुंबईचे लोक जरी आले तरी चुल्यावर जेवण बनवतात आणि अशा पद्धतीनं गावचं जो जेवण असतो सार्वजनिक तर तो चुल्यावर होतो हे पावसाळी जी फाटी आपल्याला लागतात सरपण म्हणून किंवा चूल पेटवण्यासाठी तर अशी ती साठवली जातात आणि आता ही पावसाच्या आधी याला पूर्ण अशी झापं वगैरे लावून किंवा कागद वगैरे लावून ती पॅक करणार आणि ही फाटी जी आहेत किंवा लाकडं आहेत ती लाकडं पावसापासून सुरक्षित ठेवतील आणि त्याचा वापर पावसाळ्यात पूर्ण करतील गावच्या महिला मंडळ जे आहेत तर त्या महिला मंडळ एकत्र येतात आणि हा महाप्रसादीचा कार्यक्रम जो असतो तर महाप्रसाद बनवण्याचं काम असतं तर या महिला मंडळ करतात तर चुले पेटवले सगळ्यांनी आणि महाप्रसादीच्या कामाला सुद्धा लागले आहेत तुम्ही आता मुंबईला राहता की गावी राहता मुंबईला राहता तर मुंबईला तुम्ही मुंबईवरून ह्या कार्यक्रमासाठी खास गावी आलात तर तुम्हाला या कार्यक्रमाविषयी काय वाटतं एक तुमच्या गावामध्ये ना असा पहिल्यांदा झाला कार्यक्रम बांगडी खेळाचा हळदी कुंकू खूप आनंद वाटला की सगळी आम्ही मुंबईकर गावकर सगळे एक मिळून म्हणजे सगळे गावातले ह्या जे आपले वृद्ध लोक आहेत जे गावात राहतात आणि तुम्ही सगळे मुंबईला असता आणि ह्या निमित्ताने तुम्ही एकत्र येता आणि त्यांच्यासोबत हा कार्यक्रम तुम्ही पार पाडता आणि साजरा करता ताई तुम्हाला काय वाटतंय या कार्यक्रमाविषयी मला पण खूप म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला एवढ्या वर्षानंतर आम्ही एवढा खेळ खेळला खूप आनंद वाटला मुलांना वडीलधाऱ्या माणसांना खूप म्हणजे बरं वाटलं दिवसभर आम्ही मजेमध्ये दिवस घालवला नक्कीच तर मगाशी आपण बांगडीचा खेळ पाहिला आणि त्या बांगडीच्या खेळाला खूप मजा आली संगीत खुर्ची सारखा हा खेळ आहे
पण खेळताना महिला मंडळाला खूप मजा आली. मुंबई आणि गाव असे महिला मंडळ त्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आणि शेवटला जी राहिली महिला तिला ही पैठणी देण्यात आली. तर ती पैठणी कोण जिंकले ते आपण बघूया. तर या महिलांमध्येच एक महिला आहे त्या महिलेने पैठणी जिंकले. तर कोणी पैठणी जिंकले? अवनी अजय गुलने. तर ह्याच त्या ताई आहेत तर यांनी ती पैठणी जिंकले. तर अवनी अजय गुलगुले यांनी ही पैठणी जिंकले. तर ती पैठणी त्यांना देण्यात येते. तर मुंबई मंडळाकडून त्यांना ती पैठणी मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेश बारे यांच्याकडनं ही पैठणी त्यांना देण्यात येत आहे. एक महिला एक महिलेला पैठणी देऊन तिचा सन्मान करत आहेत. ते बक्षीस तिचं तिला देत आहेत. तर तुम्ही पैठणी जिंकलात तर तुम्हाला कसं वाटतंय? मला छान वाटतं. खेळायला मजा आली. खूप मजा आली. बादलीत बॉल टाकण्याचा खेळ आहे बास्केटबॉल थोडक्यात म्हणू आपण. तर तो बास्केटबॉलचा खेळ आहे म्हणजे या बादलीमध्ये बॉल टाकण्याचा खेळ आहे. तर तो या महिलांच्या मध्ये या ज्या गावच्या महिला आहेत तर गावच्या महिलांमध्ये हा खेळ या मंडळाने आयोजित केलेला आहे. तर त्यांच्यासाठीसुद्धा छान असा खेळ त्यांनी आणलेला आहे आणि याच्यातूनसुद्धा एक विनर होईल किंवा एक विजेती होईल महिला तर तिलासुद्धा नऊवारी त्यांनी घेतलेली आहे. तेसुद्धा अध्यक्ष आपले मित्र सॉरी राजेश बारे यांच्याकडनं ही नऊवारी त्या विजेती जी महिला असेल तिला देण्यात येणार आहे. तर हा खेळ लवकरच चालू होतो तर आपण तो खेळ बघूया. मजेशीर असा खेळ होता आणि आता दोघींमध्ये फायनल होणार आहे. दोन महिलांनी 5-5 बॉल या बादलीत टाकलेत. आता त्यांच्यामध्ये फायनल होणार आहे आणि त्याच्यामधून एक विनर निघणार आहे. तर जो विनर होईल जी महिला विनर होईल तिला एक नऊवारी साडी मिळणार आहे. तर आता फायनल आपण बघूया कशी होते. बादलीमध्ये बॉल टाकण्याची जी स्पर्धा इथे महिलांमध्ये चालू आहे तर त्याच्यामध्ये एक जबरदस्त असा आता मुमेंट आले म्हणजे टाय झाले फायनलसुद्धा आता टाय झाले. तर पुन्हा एकदा त्यांच्या दोघींमध्ये पुन्हा एकदा एक राऊंड होणार आहे आणि तो राऊंड पुन्हा आपण फायनल राऊंड पुन्हा आता बघूया. सुंदर छान असं खेळल्यात त्या. 5 बॉल त्यांनी बादलीत टाकल्यात आणि आता 6 बॉल छान
सहाचे सहा बॉल त्यांनी भारतीमध्ये टाकलेले आहेत. आता लास्ट जे प्लेयर आहेत ते आता खेळायला येत आहेत, महिला जे आहे, तर त्या किती टाकतात बघूया. त्याच्यावर आपल्याला विनर कळणार आहे. पुन्हा टाय होते की काय. आणि एक बॉल छान खेळल्या, एक बॉल बाहेर गेला, नाहीतर पुन्हा ह्या जिंकल्या असत्या. पण आता विनर आहेत, विनर जे आणि जिंकलेले आहेत. तर आता बास्केटबॉल जो गेम झाला आपला, तर त्या गेममध्ये ह्या महिला विनर आहेत. अरे त्या महिलेला ही जी नऊवारी आहे ती नऊवारी साडी देताना या गावचे मुंबई मंडळ अध्यक्ष राजेश बारे तर यांच्या हस्ते आणि त्यांनीच ती दिलेली आहे. तर ती त्या महिलेला विनर महिलेला देताना खूप आनंदाचे क्षण होते आणि खेळ खेळताना खूप मजा आली. खूप चांगल्या पद्धतीने ह्या खेळल्या दोन्ही पण, त्या पण ह्या खेळल्या ना, ह्या आणि ह्या यांच्यामध्ये खूप छान खेळ झाला आणि त्याचा आनंद सगळ्या गावाने घेतला. सगळी मंडळी इथे उपस्थित होते हा खेळ बघण्यासाठी. तर छान असा खेळ झाला आणि तुम्हाला शुभेच्छा आमच्या पाऊलवाट चॅनलकडून. साहेब तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम छान असं साजरा केला, तर कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं कार्यक्रम आम्ही साजरा केला. ते तुम्ही आल्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो मी. धन्यवाद. आमच्या गावात ग्रामस्थाप्रमाणे आम्ही पूजेचा कार्यक्रम काय क्रिकेटचा असो कार्यक्रम असं सर्व साजरा आम्ही करीत असतो कार्यक्रम. एकत्र येतात सर्व अनात्मत्र मे महिने आम्ही सर्व येतो. काय कुठचा कार्यक्रम असतो, लग्नाचा असो, तिकडचा अनेक कार्यक्रम असतो, ग्रामस्थ एकत्र येऊन ते साजरा करतो आम्ही. सर्वांना सहकार्य करतो आम्ही. अशा छोट्या मोठ्या गावामध्ये हे एकही आहे ते बघायला मिळतंय आणि खूप बरं वाटलं आहे. हा एक छोटासा गाव आहे पण खूप एकत्र आहे, खूप मोठा आहे गाव. तसं म्हणायला मनाने खूप मोठा गाव आहे. आज या गावचे एकही आपल्याला या छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळाले. तर सगळ्या गावाला, तुमच्या पूर्ण गावाला, मुंबई मंडळ गाव मंडळा, असेच तुमचे चांगले चांगले कार्यक्रम होत राहो आणि तुमच्या गावाची जी प्रगती आहे ती होत राहो आणि खूप चांगले चांगले प्रकल्प तुमच्या गावामध्ये आहेत. तर त्यासाठी माझ्या पाऊलवाट या चॅनलकडून आणि माझ्या पाऊलवाटच्या परिवाराकडून तुम्हा गाववाल्यांना चिरगाव बागेचीवाडी या गावाला हार्दिक शुभेच्छा आणि असेच तुमचे चांगले चांगले कार्यक्रम होत राहो ही मनापासून सदिच्छा आहे. या गावाच्या ग्रामस्थांसोबत आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आणि पूर्ण गाव या मुंबई आणि मंडळ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला, तर खूप बरं वाटलं या सगळ्यांशी संवाद साधताना. आणि आता आपण निघायची वेळ झाली. जो तरुण आहे या गावचा, तर खूप लहानपणी त्यांनी या गावाची ही धुरा सांभाळलेली आहे आणि हे राजेश बारे जे आहेत, तर ते या गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि एक छोटी व्यक्ती आहे पण हा गाव एकत्र ठेवण्याचा त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि हिरिरीनं या गावाला एकत्र करून हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते एकत्र पार पाडण्याचं काम या अध्यक्षांच्या माध्यमातून पूर्ण गाव एकत्र येऊन हा कार्यक्रम त्यांनी साजरा केलेला आहे. तर धन्यवाद तुम्हाला सुद्धा आणि असंच कार्य तुमच्या हातातून घडत राहू यासाठी तुम्हाला पाऊलवाट चॅनलकडून सगळ्या तरुणांना, सगळ्या आबालवृद्धांना आणि सगळ्या महिला मंडळाला हार्दिक शुभेच्छा. आणि इथेच तुमची रजा घेतो आहे. पुन्हा एकदा कधीतरी नक्कीच आपण तुमच्या गावामध्ये या पाऊलवाटच्या या पाऊलवाट चॅनलच्या माध्यमातून नक्कीच भेटू. पण हे व्हिडिओ संपूर्ण सगळ्यांनी बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज जे असतील आपल्या विभागातल्या तर त्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून तुमचा जे गावचा जो वैभव आहे किंवा गावचा जो कार्यक्रम आहे तो त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचेल आणि त्यांनासुद्धा तो या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. तर त्यानिमित्तानं राजेश वारे यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आणि त्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही छोटासा एक प्रयत्न केला हा व्हिडिओ करण्याचा. खूप बरं वाटलं आणि असेच कार्यक्रम तुमचे होत राहू. तर इथेच थांबतो या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय. भेटूया पुन्हा. पुन्हा भेटू.